संघटने मार्फत जिल्हा वन अधिकारी यांना निवेदन सादर. जळगाव जामोद तालुक्यातील सुणगाव परिसरातील धनगर समाजांच्या पौष परंपरागत शेळी व मेंढी पालन करणाऱ्या धनगर मेंढपाळ बांधवांवर कोरोना महामारीमुळे सध्या नैसर्गिक संकट आलेले आहे. त्यात आणखी भर म्हणून वन विभागाकडून मेंढपाळांवर चराई बंदी घालण्याचे प्रकार झाले आहे. त्यामुळे मेंढपाळ बांधवांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना पोटावरून उठण्याचा प्रकार झाला आहे. तरी या संदर्भात माननीय वन अधिकारी साहेबांनी लक्ष घालून पिढी जात शेळी मेंढी पालन व्यवसाय करणाऱ्या धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांना उपजीविकेच्या दृष्टीने चराईसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. मेंढपाळ बांधवांवर अशाच प्रकारचा अन्याय होत राहिल्यास शिव अहिल्या शासन संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच वेळ प्रसंगी शेळ्या मेंढ्या मुला बाळांसह वन अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन तसेच उपोषण सुद्धा करण्यात येईल. तरी सदर निवेदनांचा विचार करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी शिव अहिल्या शासन संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ गीता सोनोने व विदर्भ अध्यक्ष शिव अहिल्या शासन नंदू लवंगी यांनी सदर निवेदनाद्वारे केली आहे.